संत रामदास। संत रामदास यांचा जन्म 1608 मध्ये महाराष्ट्राच्या जाम गावात झाला। त्यांच्या आईचे नाव रेणुकाबाई व वडिलांचे नाव सूर्याजी पंत होते। संत रामदासांचे मूळ नाव नारायण होते। ते संत तुकारामांचे समकालीन होते। जगातील महान संतांपैकी एक होते। तसेच ते शिवाजी महाराजांचे प्रणेता होते। ते हनुमंत व भगवान रामाचे मोठे भक्त होते। त्यांना बालपणी भगवान रामाचे दर्शन घडले होते असे म्हणतात। स्वतः भगवान रामांनी त्यांना प्रेरणा दिली होती। बाल्यकाळात रामदासांनी पवित्र हिंदू ग्रंथाचे ज्ञान प्राप्त केले व ध्यान आणि धार्मिक अध्ययनाची आवड निर्माण केली। त्यांच्यात एक महान सद्गुण होता की ते कोणत्याही धर्माची किंवा राष्ट्राची निंदा करत नसे। त्यांचा मुख्य उद्देश हिंदू धर्माचा संपूर्ण भारतात प्रचार करायचा होता। असे म्हणतात की भगवान रामाने संत रामदासांना कृष्णा नदीच्या काठी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना सहाय्य करण्याचा आदेश दिला। पंचवटी क्षेत्रात त्यांनी श्री रामचंद्राच्या देव्हाऱ्याची स्थापना केली व श्री रामनवमी उत्सव व श्री रामरथाची मिरवणूक काढण्याची सुरुवात केली। छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंगनवाडी येथे संत रामदासांचे शिष्यत्व पत्करले। शिवाजी महाराजांनी गुरु रामदासांच्या पादुका राजगादीवर ठेवल्या व गुरूंची आज्ञा व त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजप्रतिनिधी म्हणून कार्य केले। संत रामदासांनी दासबोध नावाचा ग्रंथ लिहिला। संत रामदास एक महान संत होते।